स्थलांतरित होऊ पाहणाऱ्या मजुरांना महामार्गावरच थांबून त्यांची मंगल कार्यालयामध्ये व्यवस्था करण्यात आली. जळगावच्या प्रतिनिधी शुभदा नेवे यांचा आढावा पहा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या बाजारपेठेमध्ये काही व्यापारी हे ग्राहकांची लूट करत असल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. अशा संदर्भातल्या काही तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचं जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारच्या व्यापाऱ्यांवरती आता कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी मात्र ग्राहकांनी बिलाची मागणी या व्यापाऱ्यांकडे करणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा अविनाश ढाकणे यांनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे शहरात तसेच जिल्ह्यामध्ये अनेक जे खाजगी दवाखाने आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहे, तर काही ठिकाणी पेशंटला नाकारण्यात येत आहे. अशा डॉक्टरांवरती आणि अशा दवाखान्यावरती कारवाई केली जाईल असं सुद्धा इशारा यावेळेस अविनाश ढाकणे यांनी दिलेला आहे. जे काही डॉक्टर्स आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, पत्रकार आहेत, जे अहोरात्र काम करतात, पोलीस प्रशासन काम करते, त्याप्रमाणे या खाजगी डॉक्टरांनी सुद्धा सेवा देणं हे क्रमप्राप्त असल्याचं यावेळेस अविनाश ढाकणे यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे जर निदर्शनास आलं किंवा एखाद्या पेशंटला नाकारलं गेल्याची तक्रार आपल्याकडे आली तर त्या डॉक्टरवरती कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अविनाश ढाकणे यांनी दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमेरसह शुभदा नेवे, जय महाराष्ट्र, जळगाव.